नमस्कार, मी रुक्मिणी, तुम्ही पाहताय व्हीएम न्यूज मराठी सातारा। जावळी तालुक्यातील आखाडे गावाच्या भैरवनाथ यात्रेनिमित्त जय भवानी मित्र मंडळाचे संस्थापक संदीप शिंदे आणि सचिन शिंदे यांच्या माध्यमातून देशात गाजलेल्या तेजा देवकर आणि मेघा घाटके यांचा भरदार असा कार्यक्रम आखाड्यात मोठ्या उत्साहात पार पडला। पाहुयात सविस्तर वृत्त। सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जावली तालुक्यातील आखाडे गावाच्या भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जय भवानी मित्र मंडळ मुंबईचे संस्थापक व संचालक संदीप शिंदे व सचिन शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले। या संस्थेच्या माध्यमातून मुंबईसह विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। याच पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात जन्मभूमी व कर्मभूमी आखाडे या गावात काल सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संदीप शिंदे व सचिन शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। देशात गाजलेल्या महाराष्ट्राची शान केला इशारा जाता जाता या बहारदार लोकनृत्य कार्यक्रमाची दिलखुलास मेजवानी आखाडे गावात पार पडली। या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कलाकार तेजा देवकर आणि मेघा घाटके यांनी आपली कला प्रदर्शित केल्यानंतर तालुक्यातील तरुणाई थिरकली। केला इशारा जाता जाता या कार्यक्रमाची तयारी गेल्या 2 दिवसांपासून आखाडे गावामध्ये सुरू होती। हे कलाकार जावली तालुक्यात येणार म्हटल्यावर तालुक्यामध्ये एकच चर्चा सुरू होती। या कार्यक्रमासाठी भव्य स्टेज त्याचबरोबर कमीत कमी 10,000 लोक बसण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती। यामध्ये महिलांना आणि पुरुषांना त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली होती। हे सर्व संयोजन आणि आखाडे गावाच्या ग्रामस्थांनी मिळून व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ऋषिकांतजी शिंदे हे त्याचबरोबर माजी सभापती अरुणाताई शिर्के त्याचबरोबर आखाडे गावाच्या आयोजकांकडून आणि ग्रामस्थांकडून तालुक्यातील चांगले काम करणाऱ्या सरपंचांचे सत्कार हे या कार्यक्रमात घेण्यात आले। त्याचबरोबर उत्कृष्ट पत्रकार म्हणून इम्तियाज मुजावर आणि वसीम शेख यांचाही सत्कार करण्यात आला। पाहुयात या बातमीचा हा सविस्तर वृत्तांत। मी इम्तियाज मुजावर व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज जावली तालुक्यामध्ये आखाडे या भैरवनाथाची आज यात्राने यात्रेच्या निमित्ताने सिनेस्टार तेजा देवकर आपल्या समवेत आहेत। सिनेस्टार आहेत, या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। झाला बोबाटा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने गाजली होती। आपल्या समवेत आहेत तेजा देवकर। नमस्कार, व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। चित्रपटामध्ये काम करताय, आज एक अभिनेत्री म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये नाव कमवलेलं आहे। आज या छोट्याशा आखाडे या गावामध्ये लावणीची त्याला महाराष्ट्राची शान म्हणली जाते, ती लावणी लोकनृत्य आपण जागृत करण्याचं काम केलेलं आहे। एक महाराष्ट्राची शान जिथं जिथं आपण लावणीच्या नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला ही जोपासण्याचं काम करताय, काय सांगाला एक सिनियर अभिनेत्री आणि लावणीची कला जोपासताय? खरं म्हणजे आज आपण जी लावणी बघतो ती मूळ लावणी नाही आहे असं म्हटलं तरी चालेल। ती खूप मॉडर्नाईज झाली आहे। पारंपरिक लावणी ही खूप वेगळी होती। मध्यंतरीच्या काळात खूप आयटम नंबर ज्याला आपण म्हणतो ते यायला सुरुवात झाली आणि कुठेतरी लावणी मागे पडत राहिली। पण आता जसं तुम्ही म्हणालात की खरंच लावणीला बरे दिवस आहेत कारण प्रेक्षक लावणीला एक चांगली दाद देत आहेत। मध्यंतरीच्या काळात जेव्हा एखादी अभिनेत्री किंवा एखादा कलाकार लावणी परफॉर्म करायचा प्रेक्षकांकडनं तेवढी चांगली किंवा तेवढी रिस्पेक्टफुल ज्याला आपण म्हणतो आदराने दाद मिळायची नाही जी आज मिळायला लागली। म्हणजे आज मी स्वतः इथे 2 लावण्या परफॉर्म केल्या आणि प्रेक्षकांनी इतक्या आदराने दाद दिली, इतकं कौतुक केलं, ह्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो कारण खूप कमी ठिकाणी प्रेक्षक इतकी चांगली दाद देतात। कुठेही म्हणतात ना की कुठेही तुम्हाला लावणी परफॉर्म करताय म्हणून एका वेगळ्या नजरेनी बऱ्याच कलाकारांना बघितलं जातं, पण इथे मला आनंद झाला की तेवढ्याच बायकासुद्धा इथे बघायला होत्या आणि त्यांनी सुद्धा तितक्याच आनंदाने टाळ्या वाजवल्या। बायका खरंच खूप एन्जॉय करत होत्या। सो अभिमानामुळे आणि प्रेक्षकांच्या आदरामुळे खरं म्हणजे लावणीला बरे दिवस आलेत आणि हा आदर असाच कलाकारांसाठी वाढत जावा। आणि संदीप शिंदे आणि सचिन शिंदे यांच्यामुळे खरं म्हणजे मी आखाडा गावात आज आली आहे आणि त्यांनी हा अख्खा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि इतकी उत्तम सोय केली आहे।
खरंच बऱ्याच ठिकाणी कलाकारांचे थोडे हाल होतात असं म्हटलं तरी चालेल, कारण सोय व्यवस्थित नसते किंवा खूप गडबड असते, कधी कधी प्रेक्षकांमुळे थोडा त्रास होतो कारण ते खूप उत्साहाने येतात आणि आम्हाला तेवढी स्पेस म्हटलं तर मिळत नाही असं म्हटलं तरी चालेल, पण इथे इतकी उत्तम सोय आहे म्हणजे जेव्हापासून मी इथे आली आहे तेव्हापासून सकाळपासून त्याचं कोऑर्डिनेशन कुठपर्यंत आलाय, कसे आहात म्हणजे कसे पोहोचताय जेवला ती नाही इथपासून छोट्या छोट्या गोष्टी ते थेट स्टेजच्या अरेंजमेंट पर्यंत सिक्युरिटी पर्यंत इतकी छान आणि उत्तम सोय त्यांनी केली आहे. सो तुम्हाला दोघांनाही म्हणजे त्यांना दोघांनाही मला खरंच खूप मनापासून थँक्यू म्हणावंसं वाटतं, कारण त्यांच्यामुळे किंवा अशा लोकांमुळे खरं म्हणजे आम्ही कलाकार म्हणून खूप सेफ फील करतो. आम्ही कुठलाही म्हणजे इथे ह्या गावात तर मला डेफिनेटली मला सेफ वाटतच आहे, पण बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच गावांमध्ये जिथे आपण पूर्वी गेलेलो नसतो तिथे जाताना थोडं भीती वाटते किंवा आपल्याला धाकधूक असते की अरे आपण व्यवस्थित जाऊ की नाही, लोक कशी असतील. तर मला खरंच असं वाटतं की जर अशी माणसं असतील सगळ्या ठिकाणी जे इतकी उत्तम सोय करतात आणि खरंच एक म्हणतात ना एक भाऊ म्हणून किंवा एक फॅमिली मेंबर म्हणून जेव्हा ते आमच्या पाठीशी असे उभे राहतात मला खरंच खूप कौतुक वाटतं. सो मला इथे येऊन खरंच खूप मजा आली आहे आणि तेवढाच आनंदही झालाय. नक्कीच तेजाच्या अदाकारीनं संपूर्ण सावली तालुक्यातील तरुणाई थिरकलेली आहे आणि याच बरोबर आपल्या समवेत आहेत मेघा, या लावण्यवती आपल्या समवेत आहेत. मेघाच्या अदाकारीनं तर उभा महाराष्ट्र डोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या छंचनाटावर उभा महाराष्ट्र डोललेला होता. आजही मेघाच्या अदाकारीवर उभा महाराष्ट्र हा त्यांच्या अदाकारीनं डोलतोय आणि आपल्या समवेत आहेत लावण्यवती. मेघा नमस्कार. मेघा आपला व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अदाकारीनं आमच्या या जावली तालुक्यातल्या तरुणांना घायाळ करून टाकलेला आहे आणि नक्कीच लावणीला खूप चांगले दिवस आहेत. आज आखाड्या गावामध्ये या जावली तालुक्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मी खरं तर शेजारच्या गावामध्ये आले होते गेल्या वर्षी आणि या वर्षी आखाडे गावात मी सांगू शकत नाही ज्या ऑडियन्ससाठी ज्या प्रेक्षकांसाठी आम्ही तरसत असतो तो प्रेक्षक इथे मला आज लाभला आहे बऱ्याच महिन्यांनी आणि खूप आनंद होतो अशा प्रेक्षक मिळाल्यानंतर की खरी लोककला आणि खऱ्या कलाकारांना दाद देणारी लोक माणसं आहेत ही आणि दर्दी माणसं आहेत. अशी दर्दी माणसं मिळाली की आमची कला सादर करण्यासाठी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं आणि मी सचिन भाऊ यांचे खूप खूप आभार आहे, संदीप भाऊ यांचे खूप आभारी आहे की मला इथे या गावात मला तुम्ही बोलवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला गणेशजींनी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली आहे मला आणि असेच कलाकारांचे ते सन्मान करतात. त्यामुळे एकतर स्वतः आपण कलाकार असलो की दुसऱ्या कलाकारांना तुम्ही समजू शकता अशी माणसं आहे ती आणि मला खूप आनंद होतो आहे की लोकांसमोर अशा पद्धतीने आम्ही लावण्या सादर होतात आणि बऱ्याच लहान लहान मुलांना चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात, लोककला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा मी या सर्व गावाला मी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा धन्यवाद. नक्कीच तेजा आणि मेघा या दोन्ही लावण्यवतीने आज जावली तालुक्यामध्ये युवकांना अगदी घायल करून टाकलेला आहे. त्यांच्या लावणीच्या अदाकारीनं संपूर्ण तालुकाच नव्हे तर उभा महाराष्ट्र हा त्यांच्या घुंगराच्या छंचनाटाने आणि त्यांच्या ग्रुपमधल्या ढोलकीच्या खणखणाटानं पूर्णपणे असा न्हाऊन निघतो. या लावणीच्या अदाकारीनं संपूर्ण हा तालुका हा न्हाऊन निघालेला आहे. पाहत रहा व्हीएम न्यूज मराठी. मी कॅमेरामन वसीम सा इम्तियाज मुजावर सातारा.
सरकाराव परमांडीवर जाऊन बसले त्यांच्या सारख्या मंदिरात. नाही गरम होते जरा गप असणार काय चाललंय का तुझं तिकडे काय बघते इकडे तिकडं बघायचं नाही अशी भिंगरी ही वारत घुमली अंगात शिरली लाजत आवरे नाडू टका डोक्यावर डोपी तोंडात पान डोक्यावर डोपी तोंडात पान पाटी लगातो या गाण अहो तेजाजी या स्टेजवर या हाय प्राऊड स्टेजवर जरा लोकांच्या टाळ्या येऊ द्या लोकांच्या शिक्या येऊ द्या नुसत्यावर ऐकूच येत नाही आलं ऐकूच नाही आलं अरे काय आपल्यासाठी बाई कुठून आल्या नुसत्या बाई वाड्यावर अरे नाही आमच्या बाईंची फरमाईश वेगळी आहे अरे मेरा लाडको साखर लाडको लेके जाऊ क्या नाही अरे देवा देवा व्हॅनिटी व्हॅन आणली आमच्या मॅडमसाठी त्यांना त्याची सवय सासरवाडीला जायची अरे मेरा लाडको सासरवाडीको लेके जाऊ क्या मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या मैं से मिलने आ जाऊ क्या
पठाण यांचा एक दिलखेच नजराणा म्हणजे केला इशारा जाता जाता केला इशारा